पश्चिम बंगालमधील अनेक नेते अभिनेते खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण जोर लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. यावेळी बंगाल सर करण्यासाठी भाजपनं कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्णय घेतला असून तर त्याचाच एक भाग म्हणून झारखंडच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांनाही बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. तर दुसरीकडे काही ठराविक माध्यमांना हाताशी धरून भाजप पश्चिम बंगालमध्ये भाजपाची हवा निर्मिती करीत असल्याचा आरोपही सुरू झालाय. यावेळी भाजपचं पश्चिम बंगालमधील वास्तव्य वेगळंच असल्यानं प्रसार माध्यमांचा एक भाग त्यांच्या सोबतच ठेवून तिकडे निवडणूक पूर्व हवा निर्मिती करण्याचा उद्योग सुरू आहे. दरम्यान तृणमूलनं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या पार्टी ओरी है या ट्रेंडच्या आधारे भाजपावर टीकास्त्र सोडलंय. तसंच बंगालमधील भाजपाच्या जनसभेचा एक फोटो देखील तृणमूलनं आपल्या अकाउंटवरून पोस्ट केलाय. या सभेला केवळ एक व्यक्तीच उपस्थित आहे तर इतर सर्व खुर्च्या रिकाम्या असल्याचा दिसत आहे. यावेळी स्टेजवरती भाषण देणाऱ्या नेत्यांचीच गर्दी असून फक्त एक माणूस खुर्चीवर बसलाय आणि अन्य सर्व खुर्च्या खाली आहेत. तर हा फोटो ट्विट करीत तृणमूलनं ये भाजपा बंगाल है, ये उनकी जनसभा है और ये उनकी पार्टी हो रही है असं म्हटलंय.